नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच रहा। आज आपण काही चालू घडामोडी व ताज्या बातम्या पाहणार आहोत। त्या अगोदर या आपली मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन मनोरंजनात्मक बातम्या तुम्हाला पाहता येतील। पहिली बातमी म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री संभावना शेठ हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। संभावना शेठच्या आईचे दुःखद निधन झाले आहे। काहीच महिन्यांपूर्वी संभावनाच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते। त्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होती, तर तिने आता तिच्या आईला पण गमावले आहे। संभावनाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। दुसरी बातमी म्हणजे आता होऊ दे धिंगाणा सीझन 2 हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। येणाऱ्या 2 व 3 मार्च रोजी अंतिम सोहळा होणार आहे। सिद्धार्थचे चाहते या बातमीने नाराज झाले आहेत। या कार्यक्रमाच्या जागी मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम 9 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला अंकुश चौधरी घेऊन येणार आहेत। तिसरी बातमी म्हणजे झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेवर प्रेक्षक भडकले आहेत, आणि ही मालिका लवकरात लवकर बंद करण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्की कमेंट करून सांगा। चौथी बातमी म्हणजे संगीत नाटक अकादमी पुरस्कारांच्या विजेत्यांच्या यादीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचा समावेश आहे। ऋतुजाचे तिच्या चाहत्यांकडून खूप अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे। तुम्हाला ऋतुजा बागवे आवडते का? नक्की कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत धन्यवाद।